मी मृणाल दुसानीस. मला सांगण्यात आलंय की काहीतरी थंडीच्या टिप्स द्या, पण मेन म्हणजे की पाणी भरपूर प्या, म्हणजे जेणेकरून डिहायड्रेशन होत नाही आणि स्किन ड्राय होत नाही, जी थंडीच्या दिवसांमध्ये जास्त होते आणि डिहायड्रेशनमुळे त्याचा आणि त्रास होऊ शकतो. सो पाणी जास्त प्या. हॅलो, मी मृणाल दुसानीस आणि आज अल्ट्रा मराठीच्या ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांशी संवाद साधते आणि मला सांगण्यात आलं की काहीतरी थंडीच्या टिप्स द्या. जनरली मी फॉलो करते ते असं की रात्री झोपताना मॉइश्चरायझर लावून झोपायला हवं, खरं तर खूप सारं खूप पाणी प्यायला हवं खरं तर थंडीत, आणि वॅसलिनची बॉटल एक छोटीशी आपल्यासोबत कायम कॅरी करावी. जे काही पेअर एक्स्ट्रा पेअर ऑफ सॉक्स किंवा शाल एखादी आपल्यासोबत असलेली किंवा ही चांगली, आणि चहा माझा फेवरेट ड्रिंक आहे. पाण्यानंतर जर मी सगळ्यात जास्त काही पीत असेल तर चहा. तर तुम्हाला जर खूपच थंडी वाजत असेल, तुम्ही अशा ठिकाणी असाल की तुम्हाला आता मला वाटतं चहा इज द बेस्ट ऑप्शन टू, म्हणजे स्वतःला थोडंसं वॉर्म फील करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी प्रेफर करू शकता त्याच्याऐवजी, किंवा गरम पाणी पिऊ शकता. सो हे सतत जर तुम्ही पीत राहिलात तर मला वाटतं तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही जितकं शक्यतो गरम खाता पिता येईल असं. पण मेन म्हणजे की पाणी भरपूर प्या, म्हणजे जेणेकरून डिहायड्रेशन होत नाही आणि स्किन ड्राय होत नाही, जी थंडीच्या दिवसांमध्ये जास्त होते आणि डिहायड्रेशनमुळे त्याचा आणि त्रास होऊ शकतो. सो पाणी जास्त प्या. दॅट्स इट.